आणि आता राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरा उडतोय. 7,751 ग्रामपंचायतींमध्ये आज मतदान होत आहे. थेट सरपंच पदासाठी ही निवडणूक होतीये. नक्षलग्रस्त भागात सकाळी 7:30 पासून मतदानाला सुरुवात झाली आहे तर 3 वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज मतदान होणार असून मंगळवारी या मतदानाचा निकाल लागणार आहे. राज्यातील सुमारे 7,500 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुका पक्षातील होत असल्या तरी आपापल्या प्रभाव क्षेत्रातील ग्रामपंचायती जिंकण्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी जोर लावलेला आहे. मतमोजणी मंगळवारी होणार असून या कालावधीत मुदत संपलेल्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. ही दृश्य आपण पाहतोय. मावळ तालुका, पनवेल जिल्हा, हिंगोली जिल्हा, सोलापूर जिल्हा, बुलढाणा जिल्हा, निफाड तालुका, कराड तालुका, अकोला जिल्हा, वसई तालुका या ग्रामपंचायतींसाठी चुरशीनं मतदान सध्या सुरू असल्याचं हे दृश्य आपण पाहतोय. मतदान प्रक्रिया सकाळी 7:30 पासून सुरू झाली आहे तर 3 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ग्रामपंचायतींसाठी चुरशीचं मतदान सुरू झालेलं आहे त्याची ही दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय. मतदानाने आपण जर पाहिलं तर मतदानाचा हक्क सगळेच बजावतायत आणि आता जनतेतून सरपंच निवडला जातोय त्यामुळेच ही निवडणूक जी आहे ती अत्यंत चुरशीची मानली जाते. मावळ, पनवेल, हिंगोली, सोलापूर, बुलढाणा, वसई, अकोला, कराड, निफाड या सगळ्या ठिकाणची सध्या मतदान होत असतानाची दृश्य आपण पाहतोय. पोलीस बंदोबस्त सगळीकडे तैनात करण्यात आलेला आहे त्यामुळे मतदान प्रक्रिया अगदी सुरळीत तरी पार पडतीय असं चित्र जे ते आतापर्यंतचं पाहायला मिळत आहे. या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला आपले प्रतिनिधी ताजे अपडेट्स आहेत ते मतदानाचे देत आहेत. वेगवेगळे प्रतिनिधी आपल्याबरोबर सध्या जोडले गेलेले आहेत. आपल्याबरोबर उज्ज्वला सुटे आहेत. उज्ज्वला, सध्या तुमच्या जिल्ह्यात मतदान सुरू आहे, सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे, काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच रुबीना, बघितलं तर आज अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया ही सकाळी 7:30 वाजतापासूनच सुरू झालेली आहे. अमरावती जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये 257 ग्रामपंचायतीमध्ये मतदान होते पण 5 ग्रामपंचायत ज्या आहे त्या बिनविरोध असल्यामुळे या प्रत्यक्ष मतदान फक्त 252 ग्रामपंचायतीमधून होणार आहे आणि ज्या 5 बिनविरोध ग्रामपंचायत त्यामध्ये थेट सरपंच आणि सदस्य डायरेक्ट ग्रामपंचायतीमध्ये जाणार आहे आणि त्यामुळे आजचे जे मतदान आहे ते 257 ग्रामपंचायतीसाठी होणार आहे. आज काल संध्याकाळपासूनच बघितलं तर पूर्वतयारी झाली होती. मतदानासाठी लागणारे कर्मचारी, जे ईव्हीएस मशीन्स आहेत त्या सगळ्या इथे ठेवण्यात आलेल्या होत्या आणि आज सकाळी 7:30 वाजतापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कुठलाच अनुचित प्रकार घडू नये म्हणून फार मोठ्या प्रमाणात पोलीस व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि बघितलं तर अमरावती जिल्ह्यातील जे दिग्गज नेते आहेत त्यांची प्रतिष्ठा सुद्धा पणाला लागलेली आहे. अमरावतीची जी बेलोरा ग्रामपंचायत आहे त्यामध्ये आमदार बच्चू कडू यांचे बंधू भैयासाहेब कडू हे उभे आहेत त्यामुळे आमदार बच्चू कडू यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तर इतर जे आमदार आहे, आमदार रवी राणा, आमदार बळवंत वानखेडे, देवेंद्र भुयार हे सुद्धा यांनी सुद्धा प्रचारामध्ये फार मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता कारण त्यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारचा प्रचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सोशल मीडियाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आलेला होता आणि आता या सगळ्या प्रकारामध्ये 20 तारखेला जी मतमोजणी होणार आहे या त्यामध्ये कुणाच्या बाजूने हा विजयाचा गुलाल जातो हे बघावं लागणार आहे. रुबीना, निश्चितच उज्ज्वला मी तुमच्याकडे येतेच आहे, तुम्ही असेच जोडलेले राहा. ज्ञानेश्वरकडे मी जाते. ज्ञानेश्वर, मतदान प्रक्रिया सकाळपासून सुरू झालेली आहे, काय ताजे अपडेट मिळत आहे? हिंगोली जिल्ह्यातील 62 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया लागली होती. यामध्ये वसमत तालुक्यात खिरडगाव ही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने आज 61 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने 61 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. आज सत्तापर्यंत जे आहे ते मतदान या ठिकाणी सुरू झाले. मी सध्या जे आहे ते कोथरूड इथे आहे. या ठिकाणी जे आहे ठाकरे आम्ही बघू शकतो की मतदारांनी जे सत्ता त्या ठिकाणी लाईन लावली आहे. हिंगोली जिल्ह्यात
प्रशांत आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, नेमकं आता तुमच्या जिल्ह्यामध्ये निवडणूक जी सुरू आहे, मतदान प्रक्रिया सुरू आहे वसंत, आणि सध्या काय ताजे अपडेट तिथून मिळत आहेत? हा, वसई तालुक्यात 15 ग्रामपंचायती मतदान सुरू, पोलिसांची कडक बंदोबस्त सोबत सुरू झाली आहे. त्याच्यामध्ये 15 ग्रामपंचायती 51 प्रभाग असून 141 सदस्य आणि 15 थेट जनतेतून सरपंच आहे. 156 पदासाठी निवडणूक होत आहे. संपूर्ण 15 ग्रामपंचायती याच्यामध्ये 55 मतदान केंद्र असून आहेत आणि 26,581 एवढे मतदार होते. त्याच्या हे ग्रामपंचायती आपल्या नेतृत्वासाठी करण्यात आली. याच्यामध्ये राजकीय कार्यक्रम, वंचित विकास आघाडी, समता संघटना, भाजप आणि राष्ट्रवादी आणि अनेक राजकीय पक्ष याच्यावरती आपलं वर्चस्व कायम आपला आपला पॅनल एकेकासाठी उतरले आहे. बरं, निश्चित मी जाते उज्ज्वलाकडे. उज्ज्वला, कारण आता तुमच्याकडे जी ती ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची, कारण बडे बडे दिग्गज नेते खरं तर निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि सगळ्यांनीच प्रतिष्ठा प्रचाराच्या वेळेला पणाला लावल्याचं पाहायला मिळतंय. किती वाजेपर्यंत मतदान होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत या सगळ्यामध्ये नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय का? नक्कीच रुबीना, बघितलं तर आज सकाळी 7:30 वाजतापासूनच या मतदानाची सुरुवात झालेली आहे. ग्रामीण भागातलं मतदान असल्या कारणाने लोकांना शेतामध्ये काम असतात, त्यामुळे सकाळच्या सुमारासच फार मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी लोकांनी गर्दी या ठिकाणी केलेली आहे. आणि बघितलं तर ग्रामीण भागातलं राजकारण जे आहे ते फार महत्वाचं असतं, कारण ग्रामीण भागाच्या राजकारणावरच देशाचं आणि राज्याचं राजकारण महत्वाचं असतं. त्यामुळे आजचं जे मतदान आहे ते फार महत्वाचं आहे आणि आज संध्याकाळी 5:30 वाजतापर्यंत हे मतदान प्रक्रिया चालणार आहे आणि अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आपण बघितलं तर बेलोरा ग्रामपंचायतीमध्ये आमदार बच्चू कडू यांचे जे बंधू आहेत ते सरपंच पदासाठी उभे असल्या कारणाने आता महाविकास आघाडी नंतर बच्चू कडू यांनी जे शिंदे फडणवीस सरकारला जे समर्थन दिलेलं आहे आता लोकांचा कल खरंच त्यांच्या पाठीशी आहे का हे सुद्धा बघा लागणार आहे. बरं, खूप खूप धन्यवाद उज्ज्वला, वसंत आणि ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट जे ते घेत राहणार आहोत. तुर्तास आपण पाहतोय 7,751 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत, त्यासाठी मतदान प्रक्रिया आजपासून पार पडते. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली. याचे प्रत्येक ताजे अपडेट न्यूज टेक महाराष्ट्र वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे.